नमस्कार मंडळी, मी मोनिका तुम्हा सर्वांचं आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते. तर आमच्याकडे कांडबाईचे रोट हे केले जातात खानदेशात, आणि आज तारीख आहे 10 ऑगस्ट आणि वार आहे शनिवार. तर आजच्या दिवशी रात्री आम्ही भाजी भाकरचे रोट पुजतो आणि त्याचीच माझी तयारी चालू आहे. तर इथं बघा, दिवे जे आहेत बाजरीचे ते मी बनवायला घेतलेले आहेत. तर असे चहू बाजूंनी त्यांना शेकून घ्यायचे आहेत. आणि इकडे माझ्या भाकरीसुद्धा तयार आहेत. तर इथं मी 5 भाकरी केलेल्या आहेत छोट्या छोट्या नैवेद्यासाठी. तर याच्यावर किल्लूची भाजी मला आता करायची आहे. तर कशा पद्धतीने आमच्याकडे हे कानबाईचे रोट केले जातात ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करीन. तर पाहत रहा. भाकरी आणि दिवे तयार झालेत. आता किल्लूची भाजी मी निसायला घेतलेली आहे. ह्या भाजीला तुरे असतात म्हणूनच हिला किल्लूची भाजी असं म्हटलं जातं. ही सुद्धा रानभाजी आहे आणि खूपच पौष्टिक असते आणि खायला सुद्धा चविष्ट लागते. तर आमच्या शेतातूनच ही आणलेली आहे आणि चांगली 2-3 पाण्यांनी धुवूनच मग ही भाजी करावी, कारण या भाजीला माती आणि ह्या दिवसात आळ्यांचं प्रमाणसुद्धा जास्त असतं, त्यामुळे व्यवस्थित निसून मगच ही भाजी करावी. तर ते मी करून घेतलं आणि नंतर आम्ही सप्ताहसुद्धा पुजून घेतला. तर आता जीवतीचा कागद मिळतो तर तो कागदसुद्धा आम्ही लावतो आणि आजूबाजूला कानबाई रानबाई शक्यतोवर ते काढत असावी तर त्या पद्धतीनं भिंतीवर काढून घेतलं आणि त्याला आघाड्याची आणि दुर्वाची जी माळ असते ती बनून तीसुद्धा पुजून घेतली. आता जो रोट पूजनाचा जो भाजी भाकरीचा जो पूजनाचा व्हिडिओ आहे तो माझ्याने डिलीट झाला म्हणून तो काही तुमच्यासोबत मला शेअर करता येणार नाही. पण रास पूजनाचा हा व्हिडिओ आहे. तर आपल्या घरात जेवढे सदस्य असतील त्या सदस्यांच्या आपल्या कुळाचाराप्रमाणे त्या सदस्यांच्या तेवढ्या मापाचे गहू घ्यावे लागतात आणि मग मुठासुद्धा आपल्या घरात जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या घ्याव्या लागतात. तर त्याच्यात कानबाई रानबाई कणेराजाच्या 10-10 मुठा आणि नंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची 5 मुठ अशा मापानं त्या मुठा घ्याव्या लागतात. आणि आपल्या घरात जर गाय बैल प्राणी असतील तर त्यांच्यासुद्धा 5-5 मुठा घ्याव्या लागतात आणि कुत्रा जर असेल तर त्याच्यासुद्धा 5 मुठा या घ्याव्या लागतात. म्हणजे आपल्या घरात जेवढे व्यक्ती जेवढे सदस्य प्राणी असतील त्या सगळ्यांच्या मापाने इथं मुठा घ्याव्या लागतात. आपल्या कुळाचाराप्रमाणे या गव्हांचं माप जे आहे ते पूर्वापार चालत आलेलं असतं. तर तेच माझं इथं रास पूजनाचं चाललेलं होतं. आणि ही रास सगळे गहू मोजल्यानंतर आपल्या घरातील जे देव असतात ज्याला आपण टाकसुद्धा म्हणतो, तर आमच्याकडे ही देवांची माळ आहे टाकांची, तर ती त्याच्यावर ठेवली जाते. मध्ये गणपती ठेवतात आणि कापुराची जोत जाळून आरती केली जाते. यालाच रास पूजन असं म्हणतात. आणि मग उरलेले जे 5-7 दिवस असतात त्याच्यामध्ये हे गहू जे आहेत ते आपल्याला संपवावे लागतात. आणि हे जे जेवण बनवतो तर ते हात धुवून एका ठिकाणीच पाणी जे आहे ते टाकावं लागतं. इवन भांडे ज्यावेळेस आपण जेवण करतो ज्या भांड्यात त्याचं पाणीसुद्धा आपल्याला पूर्वी थोड्या पाण्याने ते भांडे विसळून घ्यावे लागतात आणि ते पाणीसुद्धा त्याला आमच्याकडे समुद्र म्हणतात, तर एका ठिकाणीच ते पाणी टाकावं लागतं. आता तर झाडांना सुद्धा आपण ते पाणी टाकू शकतो. पूर्वीच्या काळी घरं ही मातीची होती त्यामुळे घरातच एका ठिकाणी खड्डा खणला जायचा आणि त्या ठिकाणी हे पाणी टाकलं जायचं. पण आता आम्ही हे पाणी जे आहे ते झाडांना टाकतो. आता रास पूजनाचे हे गहू आहेत ते चक्कीवरून दळून आणणार आहोत. पूर्वीच्या काळी म्हणजे साधारणतः 10-12 वर्षा आधीची गोष्ट सांगते. मी आजोळी राहायची आणि त्यावेळेस हे सगळे गहू आम्ही जे आहेत ते जात्यावर दळायचो. तर भाऊ बनकीचे सगळे लोक जे आहेत ते एकत्र जमायचेत आणि सगळ्यांचे गहू हे एका ठिकाणी दळले जायचेत. कानबाईची गाणी म्हणत नाचत गात खूप आनंदाने हे गहू जे आहेत ते जागरण करत आम्ही दळायचो. पण आता तिकडेसुद्धा हे प्रमाण आता कमी झालं आहे आणि सगळेजण चक्कीवरूनच हे गहू जे आहेत ते दळून आणतात. तर गहू दळून आणलेत आणि पीठ चाळण्याचं माझं हे काम चालू होतं. तर हे पीठ चाळते कशासाठी आहे तर दुसऱ्या दिवशी दुपारून कानबाईच्या साठी नैवेद्यासाठी पुरणाचे रोट करावे लागतात, तर त्यासाठीच हे गहू चाळण्याचं काम चालू आहे. तर रुमाल पातेल्याला बांधून मी हे गहू म्हणजे हे पीठ चाळून घेतलं, कारण साधनांचा इथं जरा अभाव आहे. ह्या पीठातून जो कोंडावरती येईल तो सुद्धा टाकायचा नसतो, तर तो त्याच पीठात मिसळून त्याचे सुद्धा रोट तयार करायचे असतात.
आणि इवन आपण हात धुतो किंवा ते भांडे विसळतो तर सुरुवातीचं जे पाणी असतं ते एका ठिकाणी जमा करून आपल्याला, आधी तर लोक मातीचे घर असल्यामुळे घरातच खड्डा खणायचेत आणि त्याच्यात हे पाणी टाकायचेत, त्याला समुद्र असं म्हटलं जायचं, पण आम्ही आता हे पाणी झाडांच्या मुळांना देतो। तर दिवे आमच्याकडे कानबाईसाठी अशी दोन पिठाची करतात, तर हे माझे वाफून झालेले आहेत आणि आता पुरणपोळी मी करायला घेतलेली आहे। तर पुरणपोळी ह्या वेळेस मी तव्याच्या करते आहे, कारण गव्हांचं मला माहिती नव्हतं की ते कसले गहू आहेत, त्याच्या पुऱ्या जमतील की नाही, आणि साधनांचाही थोडा अभाव होता त्याच्यामुळे मग ह्यावर्षी म्हटलं की चला पुरणपोळी ही तव्यावरचीच आपण करून घेऊया। शक्यतोवर आमच्याकडे खानदेशात खापऱ्याच्या पुऱ्या ह्या केल्या जातात, पण आता साधनं कमी असल्यामुळे मला ह्यावेळेस तव्यावरच्या पुऱ्या ह्या कराव्या लागत आहेत। तर इथं माझा भात शिजून झालेला आहे आणि पुरण बघू शकता, इथं पुरण आहे। तर बाकीचं माझं झालेलं आहे सर्व, आता फक्त पुऱ्या तेवढ्या करायच्या बाकी आहेत आणि खीरसुद्धा माझी झालेली आहे बनून सनी, इथं खीरसुद्धा माझी तयार आहे। तर हिच्यात जरा दूध घालायचंय आता, बाकी खीर तशी तयारच आहे। आता हा सगळा पुरणाचा स्वयंपाक आवरून आम्हाला कानबाई पूजण्यासाठी जायचं होतं। तर साधारणतः 7:15 वेळेला आम्ही घरातून बाहेर कानबाई पूजण्यासाठी निघालो आणि बघू शकतात की खूप छान वाटत होतं, मला तर खूप जास्त आनंद होता। अशा पद्धतीने जर काही पूजा करायची असेल तर वेगळाच एक आनंद असतो आणि तोही प्रत्येक वेळेला मनापासून आनंद घेते प्रत्येक पूजेचा। Thank you.
सर्वांगे हरिचंदन तुलसी छंद कंठे जमुक्तावरी गोपश्री गोपाल जीवड़ावणे छंदाकारम पद्मनाभं क्लेशं विश्वाधारं गणदुरं मेघवर्णं शुभांगम लक्ष्मी कांतं कमलनयनं योगिवंदे ऊर्तलोकनाथं इष्टदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वासुदेवताभ्यो नमः लक्ष्मीनारायणाभ्यो नमः ओमामेश्वरभ्यो नमः वाणीनन्दपाद्भ्यो नमः मातापितृ चरणी कमलोद्भ्यो नमः सर्वदेवाभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः निर्विघ्न नमस्तु हत तांदुर्गजे समुद्रीकरण कालम मोदरदमकतुनाथजनाथवाजे प्रजाशनवे विद्याहारं व्यवच प्रवेश निर्मिता संग्राम संगणम शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्न वदनं धैर्यं सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वसारिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते तदे वलग्नं श्रीनंदने हो तारावलं चन्द्रवलं विद्यावलं दैवलं तदे हो लक्ष्मी पदये मनस्वाधरामि गुणैकं गुरुवान् ब्रह्मवैष्णवैश्वरं सरस्वती प्रणतो देव कार्य सरोदा गणपती रक्ष टाकून द्या तुमच्या भगदुंड महाकाय श्रीकोटी सभा प्रभु निर्विघ्न कुर्मे देहो देव कार्य सुसर्वदा हातात पाणी घ्यायचे आदर लवते विष्णू रुद्रोतमान आद्य ब्राह्मणे गोदावरी दक्षिणायणे वर्षावृतो मासोत्तम मासे मासोत्तमासे श्रावण मासे श्रावण मासे शुक्ल पक्ष सप्तम वासरे अद्य दिवस नक्षत्रं दे स्वाती नक्षत्रं दे भवति गणे तुला स्थिते चंद्र देवगुरु विशिष्ट आयाम शुभ पुण्य स्थितो म्हणायचं मम आत्मन स्मृती प्राणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्तीर्थम प्रत्यवार्षिक विहितम सह कुटुंबान सह परिवार क्षेम आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम श्रावण मासांग भूतंग स्थापित कानुबाई रानुबाई देवता व्रत उद्देशांग गणपती वरुण पूजनम च करीशे तत्रार गणपती स्मरणम करीशे म्हणजे तापण पूजेत त्याला गणपतीची पूजा करा विघ्ने वराय वरदाय श्रीप्राय नमोदराय जगद्गुताय नागणेशनाय गौरीदाय गणनाथ नमो नमत गंधर्वात्मा विश्वावतु हृदय गंधपत्पाम संपूज्य श्रीमद महागणाधिपते नमः सकलास नमस्कृमी एतावनच महिमा तुजो विदुः स्वाहा तिथे नागाची पूजा करा अनंत वाच केशी चंद पद्मनाश कमलम ಚಂದ್ರಮಾ ವರ್ತು ಚಂದ್ರಮಾ ಜ್ಯೋತಿರ್ಜ್ಯೋತಿಸ್ವಾಹಾ ಸೂರ್ಯೋ ಚಂದ್ರಮಾ ವರ್ತು ಚಂದ್ರಮಾ ಜ್ಯೋತಿರ್ಜ್ಯೋತಿಸ್ವಾಹಾ ದುಪ್ನೇವಿದ್ಯಂ ಸಂಭ್ರಮ ಸುಜಾಂದ್ರಭವತು ಗಂಧರ್ವಾತ್ವಾ ಗಣಪತಿ ಲೈಕಾರ್ದ ಫುಲ್ ಹೊಂದ್ಯಾ ವನಸ್ಪತಿ ಪುಲಾನಿ ಗವಾನ್ಲ ದಿನ ಸಭೆ ನಮಸ್ಕೃತಿ ಶ್ರೀ
नमो गणाभ्यो गणपतिजा नमो नमो व्रताभ्यो नमो नमो गृहस्पति सभी नमो नमो श्रीमद महागणाधर पुष्पांग्रभ्यां तुम्ही देवीला पूर्वान्यते नमो देवी महादेवी शिवायं सरदं नमा नमत् प्रकृते भद्राय नीताय नमः सर्वे नमः गंधपुष्पां सं पूज्यो सकला संदो देवांना उद्बत्ते वळून द्या आरती वळून द्या अग्निदेवता वतो देवता सूर्यदेवता दुपदी पण नैवेद्यम सं पूज्यो सकल संदकरानातिरस्तो पुंडली काश्यापनाथ पुंडली काश्यापनाथ सुजांतर भवतो तो तुपा देणार तो तसाच येईल तो गरम येईल ना हा ते गरम झाला का मग बरोबर गेल ते सोडा तो उतरा किती हा तो सुरुवातीला त्रास होते दादा नंतर काही टेन्शन नाही त्याला एकदा कधी लागला ना तो विजणार येईल लवकर ओम भूरी स्वाव्रत्याण पुरुषोर वीर स्वा सुजांतरे नमस् रोमी तुम्ही ना ते तुमच्या रोडाचा डबा आहे ना तो त्याच्यावरती स्वस्ती काढा होईल समोर बघा आमचं कसं काढलं असतं मंडपावरती स्वस्तिक तशी काढा सकला गंध पुष्पां संपन्न मोकला संदूरेण तिरसु स्वस्तिक काढून आता बरं कारण शुभ करा स्वस्तिकच मग आमचं कसं वरती काढले खाली काढली आपण जेव्हा रोड दळतो ना तेव्हाच काढा दळतानाच आम्ही जिथे दळले तिथे सुद्धा पूजा केली चक्कीची पूजा केली तिथे स्वस्तिक काढले मी मंत्र म्हटले गोमूत्र कुंकणा करू अपवित्र पवित्र बाहेर सर्वां सूची मग आलो घरी ओम गंधपुष्पां सं पूज्य त्याच्यामध्ये पण दिवा लावला का माझी एक त्याची पण तू पूजा करून घ्या शांडिल्य गोत्रात पन्न वर्ण माता भव सुजांदर भवतो अग्नि तो गोत्र शांडिल्य
गंधपित पंचवैनो रुमी आदित्या जनवसो रुद्रा विश्वे देवा मृद्गणारो कपाला प्रहंत मंगला हे दिने दिने प्राप्ति देव समागमे छदो भवती झोवनम दुपदी पण विद्यान सर्वयामी आता समर्थ कुरुस्वामीने ना त्याला तुम्ही लांबूनच आज गुंगो वांद्या नमो देवी महादेवी शिवायम सतदन्नव नमत प्रकृती भद्राय नीताय प्रदान सर्वमंगल मांगली शिवे सर्वसदारिजे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते गंधपुष्पं संपूज्यः ओम अम्बे अंबिके पालिके नमकशन सुभद्रिका पिलवादिनम दुर्गायदं दुर्गम आवळ्यामि स्थापयामि पूजयामि गंधपुष्पं संपूज्य नमस्कारोमि तुमचे रोड्याला डबा आहे ना त्याच्या खाली थोडासा मंडल करायचं हो कोणी आयता खुदे नैवेद्याचं असं पितरांना गोड करतो देवाला चौकोन तिथे खरं जमिनीवर गंधर्वाचे गंधपुष्पं संपूज्य असं नाजूक बस बा त्या डबा ठेवला पुष्पांच तुळशीपत्र आणलंय का करायचं देवाला आज संध्याकाळ होऊन ज्ञानवर ध्यान याचा कसं सुद्धा मंडल करा या तर उचला तुम्ही करा बनी मंडळी करून अग्निदेवता वतुदेवता सूर्यदेवता वनस्पतय देवताभ्यो नमो द्रुपदी पण नैवेद्यं संपूज्य आता हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आधी या नैवेद्याला पाणी फिरवून द्यायचं आहे नंतर रोटांच्या नैवेद्याला पाणी फिरवलं ओम प्राणाय स्वाहा आधी याला पाणी फिरवा नंतर त्याला ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा भैरव ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम समणाय स्वाहा नैवेद्यं समर्पयामि प्रत्येक देवाची पूजा त्याला पाणी फिरवा पुनर्नैवेद्यं समर्पयामि परत नैवेद्य श्रीजाते लक्ष्मी पत्न्या अहोरात्रे प्राश्वे नचराणि सर्वलोका ईशानं मा धूपदीप नैवेद्यं संपूर्ण सुजान्तर भवतु पंचार आर्तिक दीप हा आरती करायचे कापूर वगैरे आणलं का तुम्ही कापूर आणलं ना कापूर हा तिथे विळ्याच पाणी तिथे ही अशी आणलेली सोबत किती आरती करून घ्या टाकायची का अजून नका मी सांगेन तेव्हा आपण याची आरती करू ना देवीची आरती करू ना तेव्हा ते खोबऱ्याची वाटी पण आणता तुम्ही ती वाट सुद्धा फिटून जाते ती पाण्याचा हात लावला त्याला जाताना पेटवायला पाहिजे आता तुम्ही आरती चालेल सुख करता दुख हरता वाता विघ्नाती भोळाती देव जय देव जय मंगल मूर्ती होती दार मूर्ती प्रजन मातृ मोहन जने मातृ मोहन का मोहन दुर्दे जय देव जय देव Thank you.
कापूर लावून द्या कर्पूर गौरम कर्णावतारम संहारम सदा वसंतम ज्ञान वंदे भवम भवामि सैतं नमामि देवतादिवंदनम महा आत्मादिवंदनम महा हरि ओम महा कापूरची आरती ओळून घ्या आरती ओळून खाली ठेवा देवतादिवंदनम स्थापित देवताभ्यो नमस्कारोमि कर्पूर गौरम कर्णावतारम संसार साधन विजयारम सदा वसंतम ज्ञान वंदे भवम भवामि सैतं नमामि आरती खाली आरतीला पाणी फिरून द्यायचे देवतादिवंदनम महा आधी पाणी फिरवून आरती द्या देवतादि वंदनम महा आत्मादि वंदनम महा ओम गणानन पा गणपति गोंग गवामे प्रियानन पा प्रियपति गोंग गवामे हिनन पा निधिपति गोंग गवामे वसुम महागर्वद महात्मा से सर्वांना आरती देऊन द्या मंडळीला देवतादि वंदनम महा आत्मादि वंदनम महा तुम्ही जोडे आले ना सर्वजण आरती होऊन गेली देवतादि वंदनम महा आत्मादि वंदनम हरि ओम गणानन पा गणपति गोंग गवामे प्रियानन पा प्रियपति गोंग गवामे निधिनन पा निधिपति गोंग गवामे वसोम महागर्वद महात्मा ब्रह्म गंधर्व धर्माणि प्रसन्नासन्नाति हणकं महिमान सदनपूर्वे स्वाद्या सन्ति देवाः ओम राजाधि राजाधि परिहेसायणे नमो मजमे शमया कुरुमे शमे कामान काम काममयम कामे शमुवे शमरुद्रादो कविराजम शमनाय महाराजाय नमः ओम स्वस्ते स्वाम्राज्यं भो जन स्वराज्यं वैराज्यं पाडवे जम राज्यम महाराज दीपस्वरण द्वारा एक राव विदा प्रेष श्लोको विदा परविष्टारो मर्चचा संग्रह एक दंदा यदि मही भगवन तन्नो दंदे प्रतिदयाद नारायण आयुध में अतुल तन्नो विष्णु प्रतिदयाद तदकुंज आदि में महादेव में तन्नो रुद्र प्रतिदयाद महालक्ष्मी चवेत में विष्णुपति में तन्नो लक्ष्मी प्रचोदयाद मंदिर पुष्पांजलि दिवल वंद्या मंदिर पुष्पांजलि समर्पयामि पापं परमक्रमण प्रपदत्रैण निर्यादोरे सर्व पापरो भवो नमो देवी महादेवी शिवाय सततं नमः नमस्ते प्रकृते भद्राय नैताहे प्रदातरं सर्वमंगल मंगलि शिवे सर्वसतादिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते कान्हवे माता की जय जय जगदम्ब माता की जय जय जोगेश्वरी माता की जय नमस्कार हां सांगितलं गेली बेटा पूजा लावून द्या मला गंधर्व नमो ब्रह्मांड देवाय गोब्रह्माय जगद्गुरुदा कृष्णाय गोविंदाय नमः ब्राह्मण पूजा तत्सर्वं परिपूर्णमस्तु सरनते नमः पूजा करू नमस्कार आयुष्यवान आणले ना दादा
ते लावून दे तिला त्यांच्या जवळ सांगा तुम्ही नंतर चल पस कानबाई घेऊन नाचले सुद्धा।